नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे दही पिठलं। त्यासाठी बघा, वाडगं घेतलेलं आहे आणि वाडग्यामध्ये बघा घट्ट असं दही, फ्रेश दही घेतलेलं आहे बघा। अशा पद्धतीत दही आहे बघा, हे काढून घेते आता मी। दही बघा मी काढून घेतलेलं आहे आणि ह्या चमच्याच्या मापानं 3 ते 3.5 चमचे दही आहे। आंबट बिलकुल नाही, फ्रेश दही आहे। दही कसं लावायचं ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी आत्ता चवीप्रमाणे मीठ। त्यात टाकणार आहे अर्धी वाटीपेक्षा जास्त असं बेसन पीठ। एक वाटी म्हटलं तरी चालेल बघा बेसन पीठ। हे पहिलं काय करायचं आहे, दह्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे, कारण दह्याच्या जर कुठं एखादी अशी गाठ वगैरे असेल का नाही तर ते ह्या दह्या असं मिक्स केल्यामुळे निघून जाते। आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे माहिती आहे, त्याच फुलपत्रात मी पाणी घेतलेलं आहे, एक फुलपत्र भरून मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलं आहे बघा। तर ह्यात आपल्याला अजून पाणी टाकायचं आहे। कढई ठेवली बघा मी गरम करायला, त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते। तेल टाकायचं आपल्याला अर्धी पळी, थोडंसं आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करायचं आणि गरम होऊन देऊया। तेल गरम होतं आहे तर मी बघा ह्यात अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं। तेल बघा गरम झालेलं आहे। छोटा एक चमचा टाकायची मोहरी, छोटा एक चमचा टाकायचं जिरं, थोडीशी टाकायची हिंग पावडर, त्यात टाकायची आपल्याला कढीपत्ता आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बघा असा चॉपरला मी बारीक करून घेतलेला आहे। कांदा काय करायचा माहिती आहे का, चांगला भाजून घ्यायचा। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण कुटून घेतलेला। तुमच्या तिखटाप्रमाणे हिरवी मिरची घ्या। 3 मी घेतलेत बघा हिरव्या मिरच्या, अशा मोठ्या मोठ्याच कुटलेल्या, जास्त बारीक अशा कुटलेल्या नाही आहेत। आता हे पण ह्याच्यावर आपण भाजून घेऊया। कांदा मिरची बघा चांगलं भाजलं गेलेलं आहे, अशा पद्धतीत भाजून घ्यायचं। ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद। मिक्स करून घेऊया। गॅस आहे मिडियमच बरं का, गॅस बारीक वगैरे बिलकुल केलेला नाही आहे, मिडियम गॅसवरच हे सगळं केलेलं आहे। आता त्याच्यामध्ये टाकायचं आपण हे कालवून घेतलेलं, आणि आपण मीठ पण टाकलं होतं त्यात। एकसारखं हलवत राहायचं असं बघा, एकसारखं हलवत राहायचं म्हणजे गाठी वगैरे होत नाही आणि खालीच कालवल्यावर बिलकुल होत नाहीत बघा। पिठल्यांच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, तुम्हाला कोणतं पिठलं पाहिजे असेल तर मला जरूर कमेंट करून सांगा तुम्ही। आता ह्याच्यामध्ये बघा अजून ही थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं। कोथिंबीर टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस एकदम बारीक करणार आहे आता, कारण मिडियम गॅसवर केलं होतं, आणि एक चांगली वाफ काढून घेऊया आपण। बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलेलं, मस्त अशी एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे हे चांगलं पिठलं आपलं शिजलं जातं। आणि जर तुम्हाला जर सुक्कं एकदम पाहिजे असेल तर मग काय करायचं माहिती आहे का, थोड्या वेळ झाकण ठेवून हलवत राहायचं आणि परत झाकण ठेवायचं। आता हे कसं मला भातावर खायचे आहे, ज्वारीच्या भाकरीवर खायचे आहे, ज्वारीचे म्हणा बाजरीचे म्हणा, तर त्यासाठी असं एवढं पातळ तर आपल्याला पाहिजे। जर तुम्ही आंबट दही टाकू नका, फ्रेश दही टाका। आंबट दही जर टाकलं का नाही तर थोडं चवीमध्ये फरक पडतो, जर तुम्ही कधी असं खाल्लं नसेल तर तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल। त्यासाठी फ्रेश दही टाका, मस्त होतं बघा। आणि एवढ्या एका वाटीसाठी ना 3-3.5 चमचे दही टाकलं तरी चालेल, किंवा तुमच्या ह्याच्याप्रमाणे 2 चमचे जरी टाकलं तरी चालू शकते। मस्त बघा अशा पद्धतीत पिठलं होतं गरम गरम। आता कसं पाऊस पडतो, गरम गरम भातावर भाकरीवर असं छान लागतं। करून बघा, रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर भी करा।